ही जी उत्सुकता आहे ही उत्सुकता काय असते की ज्या ध्येयाच्या जवळजवळ आपण जसं जात असतो तस तसं आपल्याला अडचणी वाटत असतात, संकट वाटत असतात आणि भीती पण वाटत असते. खरं तर तसं ह्या नेपाळच्या टूरमध्ये काय झालं होतं, जेव्हा बुकिंग अगोदर केलं होतं प्रत्येकाकडं 3-2 महिने जो काय आनंद होता की ट्रीपला जाणार आहे, कोण भेटणार आहे, हे गोष्टी वाटत होत्या. पण जशी जशी ट्रीप जवळ यायला लागली, तारीख जवळजवळ यायला लागली, तशी भीती निर्माण लागली. कोण असणार आमच्या बरोबर, टीमची कोण मॅनेज करणार, किंवा बसण्याची व्यवस्था कशी, तिथली खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असेल, हे बाकीचे कपडे कसे करतील. परंतु जेवढे काय प्रॉब्लेम आले, ज्यावेळेस आम्ही सर्वजण कल्याणला पोहोचलो, कल्याणला म्हणजे ॲक्च्युली सातारा पुणेपासून जी त्यांनी गाडी ठरवली त्यामधून पण बऱ्याच जणांना सहकार्य लाभलं, त्या ठिकाणी भीतीचा निश्वास सोडला गेला. खरं तर म्हणजे एवढी मॅनेजमेंट करणं तसं अवघड आहे, कारण प्रत्येकजण काय करत असतो की तुम्ही तुमच्या वाटखर्चीनं तुम्ही ह्या ठिकाणी या, ह्या ठिकाणून गाडी असेल त्या ठिकाणी तुम्ही निघून जावा. परंतु ह्या यात्रेनं काय केलं, शौर्यात्रेनं काय केलेलं आहे की ज्या ठिकाणी लोक होते त्या ठिकाणी काय केलं, बसची सोय केली, बसमधून तुम्हाला कल्याणला उतरवलं. तिथं त्यांची जी काही टीमची माणसं होती, म्हणजे पहिल्यांदा वाटत होतो ही आहेत का नाहीत, फोन लागत नाही, बऱ्याचशा गोष्टी जाणवत होत्या. खरं तर म्हणजे भीती वाटत होती, पण ज्यावेळेस पवार सर भेटले आनंद झाला. म्हणजे कमीत कमी काय झालं,